जयंति माळ किरीट कुंडले वैजयंति माळ किरीट कुंडले रूपते सावळे रूपते सावळे विटे वरी वैजयंते माळ किरीट कुंडले सहा सहन पाच बारा तेरा चौदा चौदा आणि पाच चार पंचवीस हा एकनाथ पहाटे उठून करतोय तरी काय एकनाथासारखा शिष्य मिळणं दुर्मिळच हा कुठे गेला सात आठ नऊ दोन अकरा तेरा पंधरा तीन हा सापडला गुरुजी आपण झोपला नाहीत अजून बाळा एकनाथा एवढा कसला हिशेब चालला होता गुरुजी दिवसभराच्या हिशेबात एका दिडकीचा हिशेबच लागत नव्हता तो शोधत होतो म्हणजे एका दिडकीच्या शोधासाठी तू संपूर्ण रात्र जागलास अरे पहाट होईल आता काही हरकत नाही पण ती दिडकी कुठे खर्ची पडली हे समजलं नसतं तर मला चैन नसतं पडलं तू खूप मोठा होशील बाळा एका दिडकीच्या शोधासाठी तू जी तळमळ दाखवलीस ती ईश्वराच्या प्राप्तीसाठी जर दाखवशील तर प्रत्यक्ष पांडुरंगच तुझ्या समोर उभा राहील गुरुजी त्या पांडुरंगाचं दर्शन मला कसं होईल एकनाथा ईश्वर सर्वत्र आहे सर्व प्राणी मात्रात आहे तो सद्गुणाजवळ वास करतो जो सर्वांशी प्रेमाने वागतो त्यावर तो प्रेम करतो जो धीर गंभीर शांत असतो त्याच्या घरी राहतो जो लोक कल्याणासाठी झिजतो त्याला तो साथ करतो अवघ्या विश्वाचं तो रक्षण करतो त्याचा ध्यास धरणाऱ्याला तो अवश्य भेटतो एकनाथा गुरुजी तुमचे हे शब्द मी आयुष्यभर व्रत म्हणून सांभाळीन जगाच्या कल्याणासाठी माझा देह झिजवीन एकनाथा तुझी कीर्ती त्रिखंडात सदैव राहील तू ईश्वराचा लाडका पुत्र होशील असा मी तुला आशीर्वाद देतो शिवाय ओम नमः शिवाय हर हर महादेव शिव शिव शंभो ओम नमः शिवाय काय हो शास्त्री बुवा हा बोला काय म्हणताय बोला हा एकनाथ कोण समजतो स्वतःला काय विचारता महाराज तो तर थोर पंडित शास्त्री एवढ्यावरच भागलं नाही स्वतःला तो साक्षात्कारी संत सत्पुरुष समजू लागलाय तेच म्हणतोय ना मी भजन प्रवचन कीर्तन करायची बारुडातून आम्हा ज्येष्ठांची खिल्ली उडवायची आणि लोकांना नादी लावायचं अहो पण लोकांना नादी लावायची अक्कल आहे ना त्याच्याकडे तुम्ही मारा पोरात काय काय कोल्हाट्यात शिरून ज्ञानामृत पाचतोय ना
अहो पण हे प्रकरण आपल्याला किती जड जाईल याचा विचार केलाय का? अहो दीन दुबळे उपेक्षित अशिक्षित यांच्या अज्ञानावरच तर आपला व्यवसाय तरणाय म्हटलं. हा मोठ्या सत्पुरुषाचा आणि शांततेच्या सागराचा हा आणतो हे किती वर वर आहे हे सर्वसामान्यांना कळू द्या. एकदा पहा कसे पितळ उघडे पडेल. ते ठीक आहे हो, पण हे जमायचं कस? हे जमायचं कस? ए मी जमवतो, तुम्ही फक्त गंमत पहा. ओ खाटेक मिया, ओ जरा थांबा.
मला क्षमा करा ना, क्षमा करा। अरे बाबा, क्षमा कसली मागतोस? तुझे फार उपकार आहेत माझ्यावर। एक तर मी मुलखाचा आळशी, आज तुझ्यामुळे मला 21 वेळा स्नान करण्याचं भाग्य लाभलं। तू थकला असशील, आता उद्या बघू काय ते। चुकी झाली माझी, माझी मती भ्रष्ट झाली होती। तुमच्या सारख्या देव माणसावर लोकांचं ऐकून मी थुकलो। नाही माझा अल्ला मी मला माफ नाही करायचं, नाही करायचं। अरे तुझा अल्ला काय किंवा माझा पांडुरंग काय, दोघही एकच आहे। आज तुझ्यामुळे मला 21 वेळा स्नान करण्याचं भाग्य लाभलं, त्या भाग्यातला अर्धा वाटेकरी तूच आहेस। हे बघ, कात आणि चुन्यानी तुझं तोंड पोळलं असेल। चल आपण घरी जाऊ, मी तुला मध देतो, तुला बरं वाटेल। चल चल चल। मग काय पळून मरू द्यायचं त्याला? विटाळतोय ना। हो आत्मा निर्लेप असतो, त्याला विटाळ चांडळाची कसली आली आहे बाबा। त्याचा आणि आपला आत्मा काही वेगळा आहे का? याला तर फार अगदी कहर केलाय, हा धर्म बुडवणार, रसातळाला जायची वेळ येणार, जगबुडी होणार, प्रलय होणार। बसू नका इथे, ह्याची पाप आपल्याला भोगावी लागणार आहेत। चला रुद्रकेश्वराला अभिषेक करू। चला तुम्ही अभिषेक करा, मी या मुलाला घरी सोडून येतो। म्हणजे त्या मारवाड्यात जाणार तुम्ही? हो तुम्ही येताय? चला बाळा, चला जायच ना। अरे कोणाचं रे लेकरू हे? नाथ महाराज, आपण आमच्या वस्तीत राणूचा आहे, दाखवतो या। बोला बोला, चला बाळा। नाथ महाराज, तुम्ही माझ्या लेकराला उचलून घेतलं। अगं लेकरू उन्हात अनवाणी फिरत होत, माझं लेकरू असत तर तू नसतं घेतलंस। जा त्याला आत घेऊन जा, शांत कर जा। नाथ महाराज, तुम्ही आमच्या वस्तीत आमचं भाग्य समजायचं। आम्ही जणू परमेश्वरच आमच्या दारी आला असं वाटतंय आम्हाला। चूक, मी परमेश्वराच्या दारी आलोय। अरे ईश्वर तुमच्यातही आहे। ते कसं राणू? अरे हा भेदाभेद आधी मनातून काढून टाक बरं। ईश्वर काय, विद्वान पंडितांचीच जहागिरी आहे। दीन दलित अज्ञानी अशिक्षितांचा तो पालन करताय। तुम्ही स्वतःला कमी लेखू नका। संस्कृत फक्त भाषा आणि प्राकृत काय भाषा नाही। संस्कृत ग्रंथ करते ते महाकवी, मग प्राकृती काय उणावी। कपिलेचे म्हणावे क्षीर, मा इतरांचे काय ते नीर।
वर्ण स्वादे एकची मधुर दिसे साचार सारीखे संस्कृत वाणी देवे केली प्राकृत तरी काय चोरापासूनी झाली राणो अरे श्रेष्ठ कनिष्ठ असं काही नसतं या सगळ्या पोकळ वल्गना आहेत बघ नाथ महाराज आमची एक विनंती आहे तुम्हाला आमच्या सारख्यांना देवळात जाता येत नाही आमच्या सारख्यांची विनंती आहे तुम्हाला की आमच्यासाठी पण एक बारूड करावं करूयात करूयात काय झालं काय म्हणताय काय तुम्ही हा मग अहो रात झाली इथे आणि तुम्ही म्हणताय सूर्य उगवला अरे राणू हा साधा सुद्धा सूर्य नव्हे बरं ज्ञान रूपी सूर्य ज्ञानाचा सूर्य उगवला आणि अज्ञानाचा अंधकार दूर झाला म्हणून त्या ज्ञानरूपी सूर्याला वंदन करून हे भारूड सुरू करायचं असतं महाराज भारूड म्हणजे काय हो अरे भारूड म्हणजे बहुरूढ भाव अपभाव जो आपल्या समाजामध्ये रुजलेला आहे विचार आणि आचारांच्या विकारांवर मात करण्यासाठी ज्ञानरूपी सूर्याला वंदन करून सुरू करायचं म्हणून ते भारूड मला पटलं बरं का महाराज पटलं ना बया 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 म्हणजे हे असं असतंय हा मग आता तुम्हा सगळ्यांना पटलंय ना मग आता माझ्या बरोबर भारूड म्हणणार ना मग म्हणा सूर्य उगवला प्रकाश पडला सूर्य उगवला प्रकाश पडला आडवा डोंगर आणि आडवा डोंगर तयाला माझा नमस्कार आडवा डोंगर तयाला माझा नमस्कार आडवा डोंगर तयाला माझा नमस्कार अब महाराज झालं काय एकाएकी बेंबीच्या देठापासून ओरडतायत वा काम क्रोध विंचू चावला अरे 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 तम घाम अंगाशी आला कारण माझा प्राण चालला अग ग ग ग ग ग विंच चावला महाराज महाराज अग ग ग ग ग विंच चावला काय मी करू विंच चावला अरे देवा अरे देवा विंच चावला कुणाला सांगू विंच चावला भय 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 विंच चावला विंच चावला विंच चावला विंच चावला हो मनुष्य इंगळी अति दारुण हा हा म्हणजे अति दारुण दारूचा आणि इंगळीचा काही संबंध नाही दारुण म्हणजे भयंकर भयंकर म्हणजे तो अभ्यंकर का अभ्यंकरचाही संबंध नाही अभ्यंकर नव्हे भयंकर भयंकर म्हणजे अति भयंकर आणि अति भयंकर म्हणजे खूप भयंकर आणि खूप भयंकर म्हणजे माईंदाळ भयंकर आणि माईंदाळ भयंकर म्हणजे तुझा दात काढल्यावर जेवढा त्रास होईल तेवढा भयंकर बापरे मनुष्य इंगळी अति दारुण मदनांगा मारिला तिनं तिनं म्हणजे त्या खालच्या आळीतल्या गंगीनं ए गंगीचा आणि तिथे काय संबंध अरे मग त्या रंगीनं कुणाचाही संबंध नाही तिनं म्हणजे त्या इंगळीनं त्या इंगळीनं महाराज महाराज इंगळी म्हणजे इंगळी म्हणजे मोठा विंचू मोठा विंचू अंदाजे केवढा विंचू तुझा एवढा अरे बाप रे मनुष्य इंगळी अति दारुण मदनागा मारिला तिनं सर्वांगी वेदना जाणे त्या इंगळीची अग ग ग ग ग ग अग ग ग ग ग विंचू चावला काय मी करू विंचू चावला अरे देवा रे देवा विंचू चावला आणि कुण
कोणाला सांगू विंचू चावला भय 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 विंचू चावला अरे विंचू चावला विंचू चावला विंचू चावला हो या विंचवाला उतारा उतारा म्हणजे गंडा दोरा धुपारती आरती पंचारती वाजंत्री असला उतारा चालत नाही हा मग एक गरमागरम पावशेर काय ते नाही दूध दूध असलाही उतारा चालत नाही या विंचवाला उतारा तमोगुण मागे सारा हा म्हणजे तंबाखू चुन खायचं एकदम कमी करा ए तंबाखू चुनाचा इथे काय संबंध तमोगुण म्हणजे काय 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 तमोगुण म्हणजे गर्वानं छातीचा फुगा फुगला असेल तर थोडीशी हवा कमी करा या विंचवाला उतारा तमोगुण मागे सारा सत्वगुण लावांगारान विंचू इंगळी उतरे थर थरा सत्य उतारा येऊन आला का अहो सत्य उतारा येऊन अवघा सारीला तमोगुण बर झाले किंचित राहिली फुणफुण अजून राहिलीस का शांत केली जनार्दने बोला पुंडरी गवर्दे हरी विठ्ठल पंढरीनाथ महाराज की जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 जय जय विठ्ठल वासुदेव आला तर वासुदेव आला अरे वासुदेव आला तर वासुदेव आला वासुदेव आला तर वासुदेव आला अरे वासुदेव आला तर वासुदेव आला वासुदेव आला रे वासुदेव आला वासुदेव आला तर वासुदेव आला वासुदेव आला रे वासुदेव आला हरि नाम बोला तर हरि नाम बोला वासुदेव आला तर वासुदेव आला वासुदेव आला तर वासुदेव आला वासुदेव आला तर वासुदेव आला वासुदेव आला तर वासुदेव राम राम नमस्कार द्या काही वासुदेवाला दान धर्म काही हो देतो ना दक्षिणा देतो दान धर्म करतो वा वा तुझा आवाज पण छान आहे बरं का नाचतोस ही छान तुझा पण आवाज छान आहे बाबा अगदी ऐकत बसाव असं वाटतंय काय शिकलात कोणाकडे एकनाथ महाराजांना शिकवलं एकनाथ महाराजांनी सांगा बोला तुम्ही चालता वायतून काय झालं चालता वायतून दान मागतोय धर्म माग चल चल काहीतरी द्या काहीतरी द्या म्हणे चल काहीतरी द्या असल्या माणसांना आम्ही आम्ही थांबलात काय चला जाऊन थांबून साप विचारू चला साप विचारणार कसा एकनाथ काय म्हणेल माझी मर्जी बरोबर देवळात प्रवचन करतो वाड्या वस्त्यात करतो मला अटकाव करणारे तुम्ही कोण बरोबर हा माणूस वाटेल तसा वागतो आता लोकांना पंडितांचा धाक वाटेन असा झालाय हो हा सरळ सांगतो थोतो नाही म्हणून असा वटणीवर नाही यायचा ह्याच लोकांसमोर याच पितळ उघडं पाडलं पाहिजे तेव्हा कळेल लोकांना हा भोंदू कसा येते अहो पण त्यासाठी असं काहीतरी करायला हवं कि तो किती भोंदू आहे हे लोकांना समजेल म्हणजे मग लोक त्याच्या भजनी लागायचं नाही मी काय म्हणतो पुराणातली वांगी पुराणात आता सत्यात तो असं वागेल का सांगा ना वागेल काय भटजी बुवा कोण गावचे नेवाच्या जाऊ भटजी बुवा इकडं लग्न लावायला कि देशाटनाला कसलं देशाटन लग्न मुलीचं लग्न हो असं होय मुलीचं लग्न ठरवायला आला तिथं हो मुलीचं लग्न ठरलंय हो पण ठरलं ना अडलं कुठं पैसा फक्त 200 रुपयासाठी लग्न आणलंय मी पूजा अर्चा करणारा गरीब ब्राह्मण आहे तुम्ही मदत कराल तर पुण्य लागेल थोडं तुम्हाला पण भटजी बुवा अहो तुमची ना ओळख ना पाळख हो हो तेव्हा तुम्हाला मदत तरी कोण करणार हो मी अगदी असं आहे हो मोठ्या आशेनं मी या पैठण मध्ये आलोय
कुणी धनिक असला तर सांगा, त्याच्या पुढे मी पदावर पसरीनो. मी काय म्हणतो शास्त्री बुवा, याला त्या एकनाथाकडे पाठवा. पण एकनाथाकडे हे असे वासुदेव गोंधळी यांचा उद्धार करतो ना. हा म्हणतो अगदी कर म्हणावे याचाही उद्धार. काय हो भटजी बुवा, तुम्हाला 200 रुपये हवेत ना, आम्ही देतो. काय खरंच देणार? खरंच देणार? अहो काय बोलता काय तुम्ही? ऐका हो जरा, मी काय म्हणतो भटजी बुवा, आमच्या गावात एक एकनाथ नावाचा भोंदू राहतो. तुम्ही असं काहीतरी करून दाखवा की त्याला राग येईल, म्हणजे मग आम्ही तुम्हाला 200 रुपये देऊ. काय मंडळी? जमेल तुम्हाला? जमेल की? न जमायला काय झालं? ज्या व्यक्तीला जे आवडत नाही तसं वागलं की राग येणारच. सोप आहे. आपण 200 रुपये देणार ना? देतो देतो देतो. नक्की ना? हुशार माणूस. हुशार नाही विद्वान, विद्वान. हो पण 200 रुपयाचं विचारायचं नाही. चला आम्ही तुम्हाला त्यांचं घर दाखवतो. असं काहीतरी कराव, असं काहीतरी करी की त्यांना संताप आला पाहिजे. ते तुम्ही माझ्यावर सोपव. बस आमचं काम झालं. अशाच माणसाची आपल्याला गरज होती. चला चला मला तुमच्या घर दाखवा. म्हणजे 200 रुपये मला जरा घेता का? हो घेतो ना, घेतो ना. मी आहे. ओम नमस्ते गणपतये, त्वमेव प्रत्यक्षम तत्त्वमसि. हेच नाथांचं घर. या या. अहो विद्वान, मला म्हणाला? हो तुम्हाला. नाही आतमध्ये गेल्यानंतर तुम्ही करणार आहात काय त्याचाच विचार करतोय. सावकाश. 200 रुपये देणार ना? हो देतो 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 देतो. सावकाश सावकाश. लोक बाहेर जोडे काढून घरात जातात आणि हा जोडे घालून घरात गेला. खरंच खरंच विद्वान आहे हा. त्वमेव केवलम धरतासी, त्वमेव केवलम हरतासी, त्वमेव सर्वं खल्विदं ब्रह्मासि, त्वं साक्षादात्मासि नित्यं, सत्यं वच्मि अवत्वं माम. अहो हे आमचे जुने स्नेही आहेत बरं. आमच्यावरचं त्यांचं प्रेम इतकं, आम्हाला भेटण्याची आतुरता इतकी की जोडे काढण्याचं त्यांना भानच राहिलं नाही. या गुरुजी. क्षमा करा. अहो क्षमा करणारा तो करुणासागर समर्थ आहे. काही वाईट वाटून घेऊ नका. ही पूजा झाली की आपण भोजन करू. जेवल्याशिवाय जायचं नाही. अतिथी देवो भव. हे सगळं अवघडच झालंय. या माणसाला रागच येत नाही. हा रागवत नाही तो म्हणत माझा कार्यभाग साधत नाही. माझ्या मुलीच्या लग्नाचं काय? मला 200 रुपये कसे मिळणार? ते काही नाही, या नाथाला संताप येईल असं काहीतरी करणं आवश्यकच आहे. पण काय? गिरिजा सांभाळ बरं. अगं लेकरू पाठीवर बसलंय. पडायचं? असं कसं पडेल बरं, मला बाळ सांभाळायची सवय आहे.
आणि मूल लाडात आलं म्हणजे काय करेल याचा काही भरोसा नाही. आणि माझ्या या बाळाला आई खूप दिवसांनी भेटली ना. उगी उगी हं बाळा, मी यांना वाढते आणि मग तुला भरवते हं. असा हट्ट नाही करायचा. चुकलं लागत माझं, चुकलं, मला क्षमा करा, मला क्षमा करा. अहो काय करताय हे? अहो हा ब्राह्मण करतोय काय आत? येवाना तो बाहेर यायला हवा होता. अहो हा कसला येतोय बाहेर? हा भोजनाची तयारी होती. ह्या वासनी मला सुद्धा भूक लागली. हे काय आम्हास नवीन नाही. ब्राह्मणं भोजनं प्रियं, भोजन म्हटल्यावर तो सगळे विसरला असेल. जाऊ द्या, नाथांना राग आणतो म्हणून मोठी फुशारकी मारून आतमध्ये गेला होता. शास्त्री बुवा, नाथांच्या दारात थांबण्यात काही अर्थ नाही. चला थांबा. हो थांबा. थांबा काय? तो येईल, काय करतोय ते बघूया तरी. बार बघू तर बघू. थांबा. हो काही काळजी करू नका. हे सगळं तुम्ही मला आधी नाही का सांगायचं? हे बघा, तुमची मुलगी ती माझी मुलगी. 200 रुपयासाठी मी तुमच्या मुलीचं लग्न आडू देणार नाही. मी देतो तुम्हाला 200 रुपये. फार फार आपले उपकार झाले माझ्यावर. तुमच्यासारख्या देव माणसाला मी उगाच त्रास दिला, तो परमेश्वर मला कधीही क्षमा करणार नाही. अहो आपल्या सगळ्यांना बुद्धी देणारा तोच आहे आणि तुमचं दुःखही निवारणारा तोच आहे. तुम्हीच माझे परमेश्वर आहात. या संकटातून तुम्हीच मला सोडवलेलं आहे. लग्न तर होईलच, पण वर खर्चासाठी तुम्हाला जे पैसे लागतील ते आणखी 200 मी तुम्हाला मिळवून देतो. चला चला माझ्या बरोबर. मला वाटत नाही आता या नाथाच्या दारात उभं राहावं असं. चला चला, हा सर्व मूर्खपणा आहे आणि मला भूक लागली. मला काही कळतंय का नाही? ही काय पद्धत आहे का तुमची? चला या इकडे, या आधी हे घ्या. तुम्ही चक्क माझ्या बायकोच्या पाठीवर बसता म्हणजे काय? खबरदार पुन्हा असं काही कराल तर. हे शोभत का तुमच्या वयाला? शास्त्री बुवा, मी या ब्राह्मणावर ओरडलो, आता ठरल्याप्रमाणे त्याचे 200 रुपये द्या बरं. नाही नाही, तुम्हाला असं जाता येणार नाही. आधी त्याचे 200 रुपये. नमस्कार नाथ महाराज, माझं नाव श्रीखंड्या. अरे काय काम आहे तुझं? मला तुमची सेवा करायची होती. हो का? बर, येत जा अधून मधून, काहीतरी काम सांगेन हो तुला. तसं नाही, मला तुमच्या घरी राहून तुमची अखंड सेवा करायची. बर मग राहा इथेच. पण काय रे, तू कुठल्या गावचा आणि आई वडील काय करतात तुझे? मी पंढरपुरावर ना आलो. आता तुम्हीच माझे माता पिता. बर राहा इथेच. आज गिरीजाला काय हवं नको ते बघ. नाथ महाराज, तुम्ही काहीही काळजी करू नका. मी सगळी कामं कशी चोख आणि व्यवस्थित करतो ते तुम्ही पाहाच. बर, हा श्रीखंड्या कुठलंही काम आणू देणार नाही. अन्न शिजवण्यापासून पाणी काढण्यापर्यंत, चोपड्या लिहिण्यापासून ते पार बाजार आणीपर्यंत मी सगळी कामं कशी चोख आणि व्यवस्थित करतो ते तुम्ही पाहाच. बर बर, आता बोलून बोलून थकशील. जा आज जा आणि काय हवं नको ते बघ. जा.
चला लवकर वहिने कामाला उशीर झाला एकतर आता काय कशाचा गो वास येतो यो बामनाच्या घरच्या जेवणाचा लाडवाचा दिसतोय आय मला नाडू दे ना हाय का बघ हाय का तो कर दे लाडू दे अरे बाबा ओ कतानी गप्पास गप्पास म्हणून सांगितलं ना लाडू पाहिजे मला लाडू लाडू पाहिजे मारते का चला नाही पाहिजे अरे पोरा आपल्या नशिबात कुठला अस हे बामन जीवन उष्ट पत्रावळ्या बाहेर टाकतील तेव्हा त्यांच्या उष्टावरच आपण जेवायचं असत नका येण्यागत करू अरे हा का रडतोय वाढत काय चाललंय वास आज पितृभोजन आहे अवघ्या पैठणच्या ब्राह्मणांना आज वाड्यावर जेवायला बोलवलंय आई एक लाडू माग ना लाडू अरे अवघा वाडा आज धून गोमूत्र शिंपडून पवित्र केलाय ब्राह्मणांचं सोवळं तुम्हाला माहित नाही अरे जिथे तुमची सावली अपवित्र मानतात तिथं त्या ब्राह्मणांना आधी तुम्हाला जेवायला दिलेलं नाथांना कसं चालेल श्रीखंड्या थांब तिथेच आणि या मंडळींनाही थांबव आलोच मी नाथांनी आपल्याला कशा पाय थांबाय सांगितलं कोराच ऐकलं काय त्यांना श्रीखंड्या अरे त्यांची इच्छा आहे ना आधी त्यांना तृप्त होऊ देत ब्राह्मणांच्या आधी अरे ब्राह्मणांचा आणि त्यांचा आत्मा काही वेगळा आहे का चला मंडळी जेवून घ्या बरं आधी चला पर तुम्ही साधू माणूस तुमचं घर आम्ही कसं इटाळायचं लोक काय म्हणतील मला तुम्ही लोकांची चिंता करू नका मी त्यांना पुन्हा सोहळ्यानं स्वयंपाक करून जेवायला वाढेन पण तुम्हाला आज तसं जाऊ देणार नाही चला चल चल रे बाळा ये रे बाळा तुला लाडू खायचा आहे ना हो मला लाडू खायचं चल चल अरे ब्राह्मण आले की जेवायला चला सुरू करा बरं सगळ्यांनी घे लाडू के कुठे निघाला काय श्रीखंड्या तुझी ही मजाल आम्हाला आज जायला अटकाव करतो अहो कदाचित त्याला माहित नसेल नाथांनी आज आपल्याला पित्र म्हणून जेवायला बोलवलंय ते नाही 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 मला सगळं माहितीये पण आता तुम्हाला जेवायला बसता येणार नाही काय आत राणू आणि मंडळींची पंगत बसली ना काय अस्पृश्यांची पंगत बसली आता नाथांनी त्यांना जेवायला बोलवलं तुम्ही काय काळजी करू नका पुन्हा वाडा धुवून गोमूत्र शिंपडून पवित्र केला जाईल हो आंघोळ करून सोहळ्यात स्वयंपाक केला जाईल मी जातीनं लक्ष घालतो सगळं काळजी करू नका तुम्ही हरी 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 अरे म्हणजे हा तर कळसच झाला धर्माचा आता हे नाथांना कोण सांगणार
आम्हासारख्या ब्राह्मणांना पितर म्हणून जेवायला खाण्याच्या अगोदर त्या शूद्रांना जेवायला खाणाऱ्या त्या एकनाथाची मती भ्रष्ट झाली का? चला शास्त्री बुवा, चला हा अपमान आहे आपला. हो आज बघूयात त्या पैठणमधला कुठला ब्राह्मण पितर म्हणून जेवायला येतो. चला इथं छान मांडून बस. इथं चला चला बसतो. कोण येत आहे? कोण येत आहे? आज घरी फजिती होणार ते एक दाताची होणार. फजिती व्हायलाच पाहिजे, याशिवाय त्याला आपल्या पंडिताची किंमत नाही कळणार. हे मात्र अगदी खरं, आपली किंमत कळायलाच हवी. अहो कळायला म्हणजे काय? कळायलाच हवी. नाथ महाराज, काय झालं? असा चेहरा का उतरलाय? श्रीखंड्या, पैठण मधला एकही ब्राह्मण आमच्याकडे जेवायला यायला तयार नाही. मी त्यांना पुन्हा पुन्हा सांगितलं, सगळा स्वयंपाक पुन्हा सोहळ्यात केल्याचं सांगितलं, पण कोणीही तयार नाही. आमच्या नशिबी पितर जेवू घालण्याचं दिसत नाही. वाढलेली पानं गोमुखात घालावी लागणार. नाथ महाराज, तुम्ही अकारण चिंता करत बसताय. अहो तुमची पुण्य फार मोठी आहे, खाली पंक्तीत चालू देखील झाल्या. काय सांगतोस काय? हो मग प्रत्यक्ष जाऊन बघा ना. पुरुष एवे राम सर्वम यर भूत यच्च भव्यम् ओम एता वानस्य महिमादो जायाय हरि ओम सहस्रयीर्या पुरुषा सहस्राक्षा सहस्रपाद. विश्वतो भ्रत्वा अत्यतिष्ठत् दशाङ्गुलम् पुरुष एवेदं सर्वं यरभूतयच्च भव्यम् उदामृतत्वशेषानो यदन्नेनातिरोहति एतावानस्य महिमातो जायाय च पुरुषः पादो स विश्वाभूतानि त्रिपादस्यामृतं दिवि त्रिपादूर्ध्वम् उदेत् पुरुषा पादो स्त्रिया भवत् पुनः ततो वैश्वल्यक्रामशासनान् शरे अभि तस्मात् विराळ राजायुतो विचारो अधिपूष. काय श्रीखंड्या, झालं का पित्र भोजन? चाललेत काय? स्वतः एकनाथच बसला वाटतो पित्र म्हणून जेवायला. छेछे, खरी पित्रच बोलवली जेवायला. काय आता तुम्ही कोणी आहे ना म्हटल्यावर काय? बघा की शास्त्री बुवा, खरी पित्र बोलवले जेवायला. शास्त्री बुवा, अहो खरोखर सगळे पित्र जेवायला बसलेत की? अरे बापरे शास्त्री बुवा, अहो पलीकडे तर माझे आजोबा दिसत आहे. शास्त्री बुवा, अहो काहीतरी चेटूक दिसत आहे. अहो चेटूक चेटूक माझा पणसा दिसतो. राम 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 राम.
मला बोलावतोय मला बोलावतोय वत्सा उठ तुझी तपश्चर्या पूर्ण झाली तुझी इच्छा पूर्ती करण्यासाठी मी इथे आली बोल काय इच्छा आहे तुझी माते रुक्मिणी मला आपल्या उभयतांचं दर्शन हवंय इतकीच इच्छा आहे माझी पण देवांचं दर्शन तुला कसं होणार देव तर सध्या द्वारकेत नाही तुला ठाऊकच आहे आपल्या भक्तांची कामं करण्यात देव दिवस आणि रात्र मग्न असतात माते माते देव जिथे असतील तिथे मी त्यांचं जाऊन दर्शन घेईन माझ्या आयुष्याचं ध्येयच आहे ते माते माते देव आहेत कुठे तुझी इतकीच जर तळमळ असेल ना तर तुला सांगते ऐक तू पैठण क्षेत्री जा तिथे एकनाथ नावाचा एक हरिभक्त आहे त्याच्याच घरी सध्या देव सेवेकरी म्हणून राबतायत काय प्रत्यक्ष देव एकनाथांच्याकडे सेवा करतायत माते माते मी स्वतः जाऊन देवाचं दर्शन घेईन पण मी त्यांना ओळखू कसा देवांनी तेथे श्रीखंड्या हे नाव धारण केलंय श्रीखंड्याच्या रूपात प्रत्यक्ष देवच एकनाथांच्या घरी राबतायत पैठणला एकनाथांच्या घरी श्रीखंड्या म्हणून शास्त्री बोला हा इथं काय करतोय हा होय बसला असेल त्या टवाळाची वाट बघत हो अरे राणू अरे हे काय करतोस बाबा नाथ महाराज माझी एक विनंती आहे तुम्हाला बोल ना तुम्ही माझ्याकडे जेवायला यावं अशी माझी लई इच्छा आहे अरे एवढंच ना उद्याच येतो मग काय म्हणता महाराज मी उद्या माझ्याकडे जेवायला येत आहे येतो संधी वस्ती वाट बघते या बघा तुमची येतो येतो नाही येतो तुम्हाला उद्या का ये पांडुरंग नमस्कार नमस्कार काय म्हणावया नाथ महाराजांना हो सरळट्या राणूकडे जेवायला निघाले अधर्म अधर्म या शुद्राकडे जेवायला जायचं म्हणजे विटाळ करून घ्यायचा शास्त्री बुवा उद्या तो नाथ कीर्तनाला देवळात आला ना त्याला आपण इथेच आणूया बघूयात त्या महारवाड्यामध्ये त्या राणूकडे कसा जेवायला जातोय ते बरोबर आहे बरोबर आहे आता मी पडतो गडी मनुष्य कसं ऐकणार होते उद्या पाहू त्या नाथाकडं पहा पहा विठ्ठल 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 नाथ महाराज हो वीणा विसरून कुठे निघालात अरे वीणा कशाला कशाला म्हणजे देवळात जायचंय ना तुम्हाला अरे मी राणूकडे चाललोय भोजनाला म्हणजे आज तुम्ही देवळात कीर्तनाला जाणारच नाही अरे राणूचं घर आणि देऊळ काही वेगळं आहे का ऐकलं का राणू बाहेर येऊन थांबलाय केव्हाचा हो निघालच
विठ्ठल 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 विठ्ठल। अहो आई साहेब, तुम्ही तरी अडवायचं त्यांना। अहो देऊळ सोडून एका शूद्राकडे भोजन, शोभत काय त्यांना? मग त्यात काय झालं? माणूस जातीवरून थोर ठरत नाही, तर वर्तनावरून तो श्रेष्ठ किंवा क्षुद्र ठरतो। छे 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 छे, अहो पण देवळातलं कीर्तन सोडून एका शूद्राकडे भोजन। कीर्तनातून मनशुद्धी होते, तर कृतीतून आचार शुद्धी होते श्रीखंड्या। आता या ब्राह्मणांची गंमतच करतो। विठ्ठल विठ्ठल विठ्ठल। सांगाव त्या पगडीवाल्या शास्त्री बुवांना, त्या एकनाथा बरोबर नाचतोय। अहो तो एकनाथ तिकडे धर्म बुडवायला लागलाय, तिथे महारवाड्यात जेवतोय। काय सांगताय शास्त्री बुवा, ते पहा तिथे एकनाथ नाचताय। बघा बघा पहा। देव अंगी आलाय
भलक्याचं बोलावे देव अंगी आलाय म्हणून काय भलक्याचं बोलावे भगवी वस्त्री केली म्हणून काय जगाशी नाडावे भगवी वस्त्री केली म्हणून काय जगाशी नाडावे वडील रागे भरले म्हणून काय जीवेच मारावे वडील रागे भरले म्हणून काय जीवेच मारावे अरे घरचे दिवे झाले म्हणून काय आडश तांगावा अरे कृष्णा अरे काना मन रंजना मोहना अरे कृष्णा अरे काना मन रंजना मोहना अरे कृष्णा काना मन रंजना गोपींचा मोहना अरे कृष्णा काना मन रंजना गोपींचा मोहना अरे कृष्णा अरे काना मन रंजना मोहना हरे कृष्णा हरे कान्हा मन रंजना मोहना सद्गुरु स्वरा झालाय म्हणून काय आचार बुडवावा सद्गुरु स्वरा झालाय म्हणून काय आचार बुडवावा नित्य देव भेटे तरी काय जगाशी दावावा नित्य देव भेटे तरी काय जगाशी दावावा आज्ञा विंचू झाला म्हणून काय कंठाशी कवळावा अरे आज्ञा विंचू झालाय म्हणून काय कंठाशी कवळावा अरे एका जनार्दन मने श्री घरी गुप्तची ओळखावा अरे कृष्णा अरे काना मन रंजन मोहना 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 एकनाथ महाराज इथेच राहतात ना हो इथेच राहतात आपण कुठून आलात मी काशीवरून आलोय काशीवरून एकनाथ महाराजांना भेटायला आलात नाही खर तर मी नाथांकडे राबणाऱ्या श्रीखंडाला भेटायला आलोय अहो श्रीखंड्या म्हणजे साक्षात विठ्ठल आहे विठ्ठल असं का तुम्हाला कसं समजलं अहो प्रत्यक्ष रुक्मिणी मातेने मला दर्शन देऊन सांगितलं की श्रीखंड्या म्हणजेच विठ्ठल आहे आणि तो राबतोय नाथांकडे काय सांगता काय हो ना पण काय हो हा श्रीखंडे आहे कुठे ते काय मला माहित नाही तुम्ही असं करा आत नाथ आहेत त्यांनाच तुम्ही जाऊन विचारा श्रीखंड्या इथलं कार्य संपलं बरं का निघायला हवं आता काय सांगताय महाराज प्रत्यक्ष पांडुरंग माझ्या इथे राबत होता आणि मी त्याला ओळखलं नाही म्या करंटनी तर काय काय कामे सांगितली श्रीखंड्याला मला तरी काय ठावे प्रत्यक्ष विठ्ठलालाच आपण कामाला झुकतोय म्हणून एकनाथ महाराज आपण खरंच भाग्यवान आहात अहो प्रत्यक्ष देवाचा सहवास तुम्हाला लाभला धन्य झालो धन्य झालो श्रीखंड्या पांडुरंगा इतके दिवस माझ्याकडे राबत होतास पण एकदाही दर्शन दिलं नाहीस रे पांडुरंगा आता तरी दर्शन दे
नाही तर मी प्राणत्याग करेन माझ्या श्रीखंड्या। एकनाथा ऊठ, एकनाथा ऊठ, अरे मी तुझ्या जवळच तर नाथा, अरे मी भावभक्तीचा भुकेलाय, भक्तांसाठी मी वाटेल ते करायला तयार असतो, मला तुझी सेवा करायची होती, देव म्हणून आलो असतो तर तू मला काम करून दिलं असतस नाथा, अरे मी सदैव तुझ्या बरोबरच तर आहे, तुझ्या कृतिशील भक्तीमुळे मी फार फार प्रसन्न झालेलो आहे, तुझं समाज कार्य असंच पुढे चालू ठेव, अखंड, त्यातच तुझ्या जीवनाचं सार्थक, माझा तुला आशीर्वाद आहे एकनाथा, पांडुरंगा, 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 नाथ महाराज काय करताय तू? काशीहून आणलेल्या गंगाजळ गाढवाला बाजलात? अहो काशीहून आणलेलं गंगाजळ चक्क गाढवाला बाजलं? अहो गंगा गंगेला मिळाली। एकनाथा जागृत हो, एकनाथा ज्ञानेश्वर महाराज, ज्ञानदेवा, आपण साक्षात या सेवकाची आपण का आठवण काढलीत? मी आपल्या मागोव्यानं ज्ञानेश्वरीतलं तत्व सोपं करून समाजाभिमुख करतोय, काही अपराध तर घडला नाही ना? एकनाथा ज्ञानोबाचा एका या उपाधीनं अवघ्या मराठी मनानं तुला गौरवलं आहे, गोरगरीब पतित उपेक्षितांचा आशीर्वाद तुला लाभला आहे, अरे साक्षात विठ्ठल तुझ्यावर प्रसन्न असताना तुझ्या हातून कोणता अपराध घडणार? मग माऊली तसं जर आहे तर तू साक्षात माझ्या दारी येऊन दर्शन का बरं दिलंस? एकनाथा भागवत धर्मास तू पडत्या काळात सावरला आहेस, तेच कार्य अखंड सुरू ठेव, मी समाधी घेतली असली तरी तुझ्या रूपानं कार्य करतच आहे। नाथा मी अजान वृक्षाखाली समाधी घेतली खरी, पण त्या वृक्षाच्या मुळ्या आता माझ्या कंठाशी येऊन पोचल्यात, त्या येऊन तू दूर कर, त्यामुळे माझ्या समाधीत व्यत्यय येतोय नाथा। माऊली, 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 काय हो, काय झालं, केवढ्यांदा ओरडलात? गिरीजा,
गिरिजा साक्षात माऊली आपल्या घरी येऊन गेले. झाडाच्या मुळ्या त्यांच्या गळ्याशी येऊ लागल्यात. त्या सोडवायला मला गेलंच पाहिजे, मला गेलंच पाहिजे. अवश्य जा, पण आता आवेळी कुठे निघालात? पहाटे एक दोघं बरोबर घेऊन जा. माऊली, माऊली. नाथ, हे जर सिद्धेश्वराचं मंदिर असेल तर माऊलींचं समाधीस्थान इथंच कुठेतरी असायला हवं नाही? कसं आणि कुठे शोधणार? माझ्या माऊलींना त्रास होतोय. हे सिद्धेश्वरा, तुझा परमभक्त तुझ्या पायाशी येऊन कायमचा विसावलेला आहे. त्या समाधीस्थ महापुरुषाचं मला दर्शन घडू देत. नाथ, खूप शोधून झालं पण समाधीस्थानाचा मार्गच सापडत नाहीये. चला निघूया आता. काय माऊलींना न भेटता? नाही नाही, माझ्या माऊलींना त्रास होतोय. हे सिद्धेश्वरा, तू जर आत्ताच्या आत्ता मला माझ्या माऊलींचं दर्शन दिलं नाहीस तर मी इथंच प्राणत्याग करेन. नाथ, मार्ग दाखव सिद्धेश्वरा, मार्ग दाखव. नाथ, हे तर भुयार दिसते. माऊली, माऊली, माऊली. माऊली, माऊली, माऊली. आलास नाथा, आईनं हाक मारावी आणि लेकरानं धावत यावं तसा आलास. धन्य आहे तुझे. नाथा, तुला आणखी एक कार्य करायचे आहे. आज्ञा माऊली. माझ्या इच्छेप्रमाणे ज्ञानेश्वरी असंख्य लोकांपर्यंत पोहोचली, हे फारच उत्तम झालं. खंत एका गोष्टीची आहे. ज्ञानेश्वरी ही माझी वाङ्मयीन मूर्ती. माझ्या या मूर्तीच्या कंठाला अज्ञानरूपी वृक्षाच्या मुळ्या लागल्या आहेत. पाठभेदामुळे ज्ञानेश्वरी लोक कशीही लिहून घेतात, त्यात अपपाठ शिरले आहेत. माझ्या या वेदना तू दूर कर नाथा. ज्ञानेश्वरी शुद्ध करून ती मूळ स्वरूपात लोकांच्या हाती दे. जशी आज्ञा माऊली.
अहो किती सेवा कराल माझी महाराज. राणू, अरे अरे इथे बस बाबा, इथे बस. पांडुरंग पांडुरंग. महाराज तब्येत बरी नाही आहे का? अरे ओहोटी लागल्यावर सागर सुद्धा अंग आक्रसून घेतो. मला आता तिकडचं बोलावणं येऊ लागलंय. तिकडचं म्हणजे कुठलं महाराज? तिकडचं म्हणजे जिकडून आलो तिकडचं. समुद्रातून पाण्याचा थेंब तयार होतो, त्याचं कार्य संपल्यावर तो समुद्राला जाऊन मिळतो. हो की नाही महाराज? आपण असं काय म्हणताय? बाबाला वाली कोण राहणार? आमच्या त्या धीरांची शूद्रांची प्रतिष्ठा कोण राखणार? तुम्हाला सांभाळणारा तुमचा पालनहार तो प्रभू परमेश्वर आहे, त्याला विसरायचं नसतं. तुम्ही गेल्यावर आम्हाला या जगात कोण आहे? कोण आमचे अश्रू पुसणार? कोण आम्हाला कैवल्याचा मार्ग दाखवणार? शुद्ध नीतीनं वागणाऱ्याला आणि परमेश्वरावर प्रेम करणाऱ्याला प्रत्यक्ष परमेश्वरच मार्ग दाखवत असतो, तोच खरा तारक आहे. तुम्ही आता सूज्ञ झालेला आहात, मला तुमच्या प्रेमपाशात अडकवू नका. जसा निर्विकार आलो तसाच निर्विकार मला जाऊ देत. तुम्ही सगळ्यांनी खूप प्रेम केलं माझ्यावर, जन्मोजन्मीचं नातं दृढ केलं. मला तुमच्यात देव दिसला म्हणून इतके दिवस रमलो इथे. ज्या ईश्वराची आपण उपासना करतो त्याच्या हाकेला ओ द्यायची नाही का? त्याच्या मनाविरुद्ध कोणतीही गोष्ट करणं हे पापच आहे. षष्ठीला अनन्यसाधारण महत्व आहे. जनार्दन स्वामींची ती जन्मतिथी आहे. याच फाल्गुन वद्य षष्ठीला श्री जनार्दन स्वामींना श्री दत्तात्रयानं दर्शन दिलं. याच तिथीस त्यांनी आम्हाला अनुग्रह दिला. आणि मंडळी योगायोग पहा, याच तिथीला त्यांनी देह ठेवला. इतक्या अलौकिक चार घटना एकाच तिथीस घडतात, ती तिथी पवित्रच म्हटली पाहिजे. या गोदामाईच्या कुशीत विसावूया. हे जागृत गोदामाई अवघ्या पैठणची आई आहे. लेकरू धावत जाऊन आपल्या आईच्याच कुशीत विसावताना, मंडळी आजच्या षष्ठीची स्मृती चिरकाल जागृत ठेवण्यासाठी या गोदामाईला नाम गजरानं जागृत करूया. विठ्ठल 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 Vitala 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 vit
I'm